राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी उल्हासनगर महानगरपालिकेतील नगर रचनाकाराने एका मिळकतीचा झोनच्या दाखल्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याची लेखी तक्रार केली आहे. तर विकास आराखड्यामध्ये ही जागा स्पष्ट होत नसल्याने झोन दाखला देणार कसा असे नगर रचनाकार मिलिंद सोनवणे यांचं म्हणणं आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे गटनेता भरत गंगोत्री आणि उल्हासनगर मनपाचे नगर रचनाकार मिलिंद सोनवणे यांच्याशी संवाद साधला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे नगर रचनाकार मिलिंद सोनवणे यांनी एका मिळकतीचा झोन दाखल्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केल्याची लेखी तक्रार उल्हासनगर महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेता भरत गंगोत्री यांनी आयुक्तांना केली आहे. या सर्व विषयावर सध्या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे उल्हासनगर महानगरपालिकेचे गटनेते भरत गंगोत्री. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात हा सर्व प्रकार काय. सर, सबसे पहले तो आपको स्वागत है एमके न्यूज में. हमें बताइए कि ये पूरा प्रकार क्या है. देखा ऐसा है कि हमारे विरोधी पक्ष रहे सतीश चाल, उन्होंने फरवरी के मंथ में उन्होंने अर्जी किया था टाउन प्लानिंग में कि उनके प्लॉट के ऊपर जोन दाखला और उस पर रोड क्या वगैरह कुछ वगैरह आ रहा है तो उसका क्लेरिफिकेशन दे. तो उसको डालने के बाद उन्होंने मुझे बोला कि ज़रा आप फॉलो कर लीजिए, कॉर्पोरेशन में है. तो मैंने उनको फॉलो किया, सोनोने के साथ बैठा, सोनोने से बात किया. सोनोने बोलता है कि मैं जो उसको इतना क्लियर कर दूँ तो उसको सीडी मिलेगी. तो मैंने बोला सीडी मिलेगी उसके लिए तो उसने किया हुआ है अर्जी. तो बोलता है मेरा क्या होगा. तो मैं बोला तुम्हारा क्या इसमें, ये तो नॉर्मल है, इसके लिए क्या तुम करोगे. तो बोलता है नहीं बताओ मुझे. तो मैं बोला तुम बताओ क्या चाहिए तुमको. तो बाद में उन्होंने 10 लाख की मांगनी की तो मैं उसके ऊपर बहुत नाराज़ हो गया और मैंने कमिश्नर से कंप्लेंट की. कमिश्नर ने बोला ये सब चीज़ें हुई है तो आप राइटिंग में करो कंप्लेंट. तो राइटिंग में दिया है और आज भी वो जो पेपर में भी उन्होंने दिया है कि भाई मुझे समझ में नहीं आ रहा है. तो मैं बोला जब उसके 100-200 फुट आगे जब मेरा प्लान पास हो सकता है तो वो 36 साल का प्लॉट के लिए जोन दाखिला वगैरह क्यों नहीं दे सकते. अगर जे ही वो सब काम कर सकता है तो नगर रचनाकार तो उससे जास्ती कर सकता है. उनको तो पूरे शहर का नॉलेज है. अगर वो ऐसे दिखा दे कि भाई नहीं मुझे नहीं समझ में आ रहा है इसका ये नहीं है तो वो सीट के काबिल नहीं है, वो सीट पे बैठने नहीं चाहिए. अगर जय ही उनके नीचे के सब अधिकारी काम कर सकते वही काम. आज भी मुझे बोलते हैं कि भाई साहब बोले तो हम बना के देंगे. तो जब वो कर सकते तो ये खाली इनको पैसे की भूख है. और इनकी बहुत सारी कंप्लेंट है कि हर एक कंप्लेंट में ये पैसा ले रहे तो इसके ऊपर भी इंक्वायरी होनी चाहिए. ये बहुत हमारे शहर के लिए घातक है और ऐसे नगर रचनाकार रहेंगे तो शहर का डेवलपमेंट भी नहीं होगा. तो मैंने वो तकरार की है. अभी कमिश्नर ने उनसे खुलासा भी मांगा है. अब खुलासा आने दीजिए फिर देखते हैं. लेकिन जिस प्रॉपर्टी की आप बात कर रहे हो नगर रचनाकार मतलब जो टाउन प्लानर उनका कहना है कि डेवलपमेंट प्लान में वो क्लियर जगह ही नहीं है, इस बारे में आपका क्या कहना है. टोटल क्लियर जगह है. उन्होंने हमसे शीट भी मंगाई थी सिटी सर्वे की. वो शीट देने के बाद वो क्लियर रखने के बाद उनको क्लियर आ रहा है मगर उनको पैसा हमने पूरा नहीं किए इसकी वजह से उन्होंने ये काम रोक के रखा है. जबकि उस दिन देरगढ़ साहब ने बुर्गे को ऑफिस में बुलाया जो जेई है नीचे जूनियर इंजीनियर, उनको बुला के पूछा कि इसमें हमको कुछ कॉर्पोरेशन को देने में कुछ प्रॉब्लम है क्या. बोला नहीं क्लियर है, बस साहब बोले तो मैं दे देता हूँ करके क्लियर. और राइट इन्फॉर्मेशन में भी डालेंगे तो वो भी मिल जाएगा. इनको खाली पैसा नहीं दिया है ना इसके कारण वो हमारा काम रुका रखा है बस. तो आयोग की तरफ से अगर जल्द से जल्द कोई कार्रवाई नहीं होती है तो आपका अगला स्टेप क्या होगा. तो हम लोग इनके अपने जो पार्टी के अधिकारी है उनसे कंप्लेंट करेंगे कि ये ऐसा कारोबार चल रहा है उल्हासनगर में, ये रुकना चाहिए, इसकी वजह से पूरा डेवलपमेंट रुका पड़ा है शहर का. तो हम इसके आगे तक जाएंगे, इनको फिर इधर रुकेंगे नहीं हम लोग. मी त्यांनी मागितलेला झोन दाखला त्यांना दिलेला आहे, त्यामुळे पैसे घेण्याचा प्रश्न तेच सांगू शकतील. म्हणजे त्यांनी जो आरोप लावलेला आहे मी दिलेलं नाही असं नाही, माझ्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होते ते मी त्यांना दिलेले आहेत, हे तुम्ही खात्री करून घेऊ शकतात किंवा मी तुम्हाला आत्ता दाखवू शकतो. ते म्हणतात आम्हाला असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे, कारण बेसिकली आत्ता विकास योजना जी आता शासनाने मंजूर केली आहे त्या DP मध्ये कुठलेही प्लॉटिंग नाही आहेत, कुठं सर्वे नंबर टाकलेले नाही, CTS नंबर टाकलेले नाही, त्यामुळे त्याचा प्लॉट एक्झॅक्ट लोकेट कुठे होतो ते आम्हाला दिसत नाही. त्यामुळे त्या पोर्शनचा DP चा पार्ट प्लॅन मी त्यांना दिलेला आहे, कारण मला जर लोकेट होत नाही कारण मी माझी आयुक्तांकडे गेल्या 5 वर्षापासूनची मागणी आहे, माझ्या ऑफिसला ड्राफ्टमनची पोस्ट नाही, तुमच्या सर्वेअरची पोस्ट नाही. इतर कॉर्पोरेशनमध्ये सर्वेअर जागेवर जातो बघतो, ते DP वर इयर मार्क करतो आणि ते देतं, आपल्याकडे तसं काहीसुद्धा नाही. हे 5 वर्षापासून आयुक्तांकडे
पेंडिंग आहे की इथे कुठली तरी पोस्ट भरा. इथे गीते नावाचा एक आयकर होता, कधी आज रिटायर गीत, तो कधी रिटायर झाला, तो रिटायर होऊन त्याला 10 वर्ष झाले त्यापासून ती पोस्ट वेकंट आहे. आजच्या घडीला माझ्याकडे सर्वेअरची पोस्ट नाही ना आरेखाची पोस्ट आहे. त्यामुळे आज आणि ज्यांनी डी पी तयार केलेलं आहे त्याला आम्ही 10 पत्रं दिलेली आहेत की तू सगळे सर्वे नंबर किंवा तुमचं बारेक ब्लॉक्स आहे त्याचं अनुषंगाने मला नकाशा दे, तर मी असं कोणी मागितलं तर देऊ शकेन. आता माझ्याकडेच नाही तर मी त्याला देऊ काय, तो म्हणतो मला हे असंच पाहिजे. तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी त्याला दिलेलं आहे. एक लक्षात घ्या की जिथे दिसतंय जे रोडला लागून आहे ह्याच्यामध्ये रस्ता तिथे जागेवर नाही आहे, तर त्याची प्रॉपर्टी मी तुम्हाला कागदपत्र दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला आणि क्लिअर होईल, त्यामुळे तो विषय नाही. त्यांना जे पाहिजे मी त्यांना माहिती दिली अशातला भाग नाही आहे, मी त्यांना दिलेला आहे. आता ते म्हणतात मला कळतं, तर मग तुला कळतं तर त्याच्यातनं तू बघून घे तुझं प्लॉट कुठे आहे तिथे. उद्या समजा मी दिलं आणि उद्या तेच माझ्या ते चुकीचं झालं, कारण माझ्याकडे दोन्ही सर्वेअरची पोस्ट नाही, डी पीमध्ये ती लोकेट होत नाही, मी देऊ कशाच्या आधारे. त्यामुळे त्याने जी जागा दाखवली आहे तू मी तुझा पार्ट प्लॅन देतो, तू त्याच्यामध्ये बसव, तुझ्या आर्किटेक्टकडे जा आणि कर. आणि दुसरं मी काय सांगणार, आणि हे माझे सबमिशन आयुक्तांकडे आहेत की तुम्ही ह्याच्यावर असे असे हद्द निश्चित केलेले नाहीत, ना सर्वे नंबर आहेत त्याच्यावर, ना काही डिटेलिंग नाही, नुसतं पिवळं आणि रोड एवढंच त्या डी पीवर दाखवलेलं आहे. तर मला सांगा की त्याच्यावरनं मी ती प्रॉपर्टी लोकेट कशी करायची. हां, जे रोडला लागून आहे कुठे काय आहे, जी लोकेट होते तिथं आम्ही देऊही शकतो, पण जी लोकेटच होत नाही त्याच्यातनं तो रस्ता जातो कसा, आणि जागेवर तसा रस्ता नाही आहे, तो नवा रस्ता आहे आणि तोही 36 मीटरचा रस्ता आहे. तर त्याच्यामधनं तू नाही तर टी एल आरकडे आहे ना, तुम्ही आज हद्द निश्चित करण्याचं हे कोणाकडे आहे, टी एल आरकडे आहे, टी एल आर देऊ शकतो. जे कॉर्पोरेशनकडे नाही ती व्यवस्था, कारण आमच्याकडे त्याच्याकडे सगळे सर्वेअर आहेत, सगळे आहेत, ते जागेवर जाऊन मोजणी करतात आणि तुम्हाला देतात. आता तुम्ही त्यांच्याकडनं मोजणी केली तर रोड त्यांना करून द्यायला काही मोठी गोष्ट नाही आहे.